कोकणात रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, तर पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट राहणार आहे. गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आढळून आली असून या वाढत्या रुग्णसंख्येची दखल केंद्रीय पातळीवरती घेतली जात आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर भागात 55 गायींचा मृत्यू झाला. ही घटना तेथील गोशाळेमध्ये घडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. उत्तर प्रदेशात 14 जणांना टॅटू गोंदवल्यानंतर अचानक ताप आला. त्यानंतर त्यांची टायफॉइड आणि मलेरिया संदर्भात तपासणी करण्यात आली, मात्र यात काही निष्पन्न झालं नाही. ताप कमी होत नसल्यानं HIV चाचणी करण्यात आली आणि त्यातून सर्वांना HIV संसर्ग झाल्याचं समोर आलंय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेण्यात भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावरती आहे, श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि आता बांगलादेशचा या आधीच समावेश झाला आहे. देशात गेल्या 24 तासात 18,738 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. उद्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटात सामन्याचं नाव अंक रंगणार आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चा मैदानात उतरणार आहे. आजपासून संयुक्त किसान मोर्चा आणि माजी सैनिकांच्या वतीनं अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. शुल्लक वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना मुंबईतील वर्सोवा येथे घडली. गांजा पिण्याच्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याचं समोर आलंय. मुंबईतील आरे जंगलातील मेट्रो कारशेडला पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम आहे. आरेतील कारशेड प्रकरणी आज आंदोलन पुकारण्यात आलंय. पर्यावरण प्रेमींसह वंचित बहुजन आघाडीनेही या आंदोलनात भाग घेतल्याचं पाहायला मिळालंय. माडमध्ये जिल्हा परिषद शाळा वागोलीत 1.5 वर्षापासून एकच शिक्षक असल्यानं मुलांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाकडून बायोगॅस प्लांटवर द्रवरूप शेणखत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबतची माहिती गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मावळमधील पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वकील देव आणि नराधमाला मरेपर्यंत फाशी होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असं आश्वासन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलं आहे. घरी कोणी नसताना 4.5 वर्षाच्या चुलत बहिणीवरती 15 वर्षाच्या भावानं अत्याचार केल्याची घटना परभणी शहरातील मोची गल्लीमध्ये घडली आहे. कुडाळ चोरी प्रकरणातील 7 संशयितांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई महानगरपालिकेला आतापर्यंत 26 लाख राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून मुंबई महानगरपालिकेला आपल्या कर्मचाऱ्यांच्या फौजेमार्फत आतापर्यंत 17 लाख राष्ट्रध्वज मुंबईकरांकडे सुपूर्द करण्यात यश आलं आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. उंच उडीमध्ये भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. भारताच्या एडहोल्स पोल आणि अब्दुल्ला अबुबकर यांनी पुरुषांच्या तिहेरी उडीत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावरती बलात्कार केल्याप्रकरणी एकास पुण्यातून अटक करण्यात आली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवरती निशाणा साधला आहे. आमच्या कुटुंबावरती किती अन्याय झाला तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही, असं यावेळी राऊत म्हणाले. कमीत कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने अवघ्या काही दिवसात सज्ज होत उपग्रह प्रक्षेपण करणाऱ्या इस्रोच्या नव्या रॉकेटचे प्रक्षेपकाचे पहिले उड्डाण आज इस्रोच्या श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी पार पडलं आहे. राज्यपालांना न बोलण्याचे आदेश दिल्याचं कोश्यारी यांनी सांगितले. भाजप श्रेष्ठींकडून त्यांना न बोलण्याची सक्त ताकीद देण्यात आल्याचं दिसत आहे. शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले आमदार शहाजीबापू पाटील आणि उदय सामंत यांनी एकत्र येण्याचं भाष्य केलं आहे. त्यांनी आधी भूमिका घेतली असती तर ही वेळ आली नसती, अजूनही वेळ गेली नसून दरवाजे खुले आहेत, अशी सूचक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते सचिन अहिरे यांनी दिली. आम्ही ठाकरे नाही जुमानं नाही, केसरकरांची मतदारसंघात काय लायकी आहे सर्वांना ठाऊक आहे, केसरकर नग लावाल तर फाडून टाकू, अशा शब्दात भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना इशारा दिला आहे. पंढरपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात क्रिकेट खेळणं एका तरुणाच्या जीवावरती बेतलं आहे. क्रिकेट खेळत असताना गुप्तांगाला चेंडूचा फटका लागून एका तरुणाचा जीव गेल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील क्रिकेटच्या मैदानात घडली. तिलारी खोऱ्यात विजेचा लपंडाव सुरू असून यामुळे युवासेनेने याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.